एक बार ही एक बार बड़ी एक दफो फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार। गरीब के हक को पैसा सीधे खातन में पहुंचाओ, अंधियारो भाव दूर घरन से उजियारो फैलाओ, उजियारो फैलाओ, उजियारो फैलाओ, स्वाभिमान की छत हो सर पे और हो रोजी रोटी, मन से माना की गरीबी अभिशाप नहीं है होती, अभिशाप नहीं है होती, किसान नजर सम्मान मिला फिर आई खुशहाली, मिले बीमा खाद सिंचाई न पानी होई फसल निराली, किसान भाई हो मजदूर भाई हो सब अपने सपने सजाए हैं, कामयाबी के नए आसार देश ढल रहा नए आकार, आर्मी तो मोदी सरकार एक बार मोदी सरकार फरी एक बार मोदी सरकार और एक बार मोदी सरकार अब भारत की हर नारी है, स्टार्टअप से संसद तक देखो उसकी हिस्सेदारी है, अंधियारे छट गए संकट भी कट गए, रंग नए जीवन में आए हैं, जीवन में खुशियों की बहार देश ले रहा है आकार, आरु भी एक बार भी एक लेट पुनः एक बारम मत तुम मोदी सरकार लड़की खासदार माननीय आप्पा बाळे यांच्या या जाहीर प्रचार सभेचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रचार सभेसाठी या इथे उपस्थित असलेले मान्यवर आपले सर्वांचे लाडके माननीय आपले खासदार माननीय आप्पा बाळे साहेब, आपले पनवेल विधानसभा सभेचे आमदार आणि आपले सर्वांचे नेतृत्व माननीय प्रशांत ठाकूर साहेब, मान्य बाळासाहेब पाटील साहेब व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित या इथे असलेले या श्रीरंग आप्पा चंदू बारणे यांच्या प्रचारासाठी म्हणून सांगतात, ज्यांनी सांगतात या इथे सध्या झटून कामाला लागलेले आहेत आणि जबरदस्त रीतीने या इथं आप्पा बारणे यांना पनवेलमधून त्यांना आघाडी भेटावी आणि ती आघाडी ही पूर्ण आपल्या या मावळ मतदारसंघामधून सर्वाधिक असावी याच्यासाठी सध्या ज्यांनी पण केलेलं आहे, असे सर्व बहादर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि त्याचबरोबर मनसे आणि सर्व पक्ष आपले जे आहेत या सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते या पनवेलचे नागरिक आणि मित्रांनो, या इथे एक अतिशय जबरदस्त असा या इथे आपण सर्वजण या प्रचार सभेला या इथे आलेले आहात। खरोखर सकाळपासून आम्ही सुद्धा बघत आहोत की ज्या प्रकारे प्रचार फेरी ही या पनवेल विधानसभेमध्ये चालू आहे, केवढा जबरदस्त असा इथं प्रतिसाद पनवेलकरांचा इथं भेटतो आहे। पनवेल म्हणजे एक अतिशय चोखंदळ अशा सर्व नागरिकांचं असं हे शहर आणि या इथे असलेला नागरिक आहे हा नेहमीच विकासाला नेहमीच या इथे तो येतं महत्त्व देत असतो आणि त्याच्यासाठीच तो नेहमीच म्हणून माननीय मोदी साहेब यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे। आणि त्याचप्रमाणे ज्यांनी 6 वेळा संसदरत्न पुरस्कार आणि एकदा महासंसदरत्न पुरस्कार हा ज्यांनी सांगता पटकावलेला आहे, असे एक आदर्श असे खासदार शब्दशः आदर्श असे खासदार माननीय आप्पा बाळे यांनी या ज्या प्रकारे या इथे पनवेलच्या विकासामध्ये बहुमोल असं योगदान असं दिलेलं आहे आणि म्हणूनच या इथं आपल्या सर्वांनाच इथं नक्कीच विश्वास आहे
की आप्पा बांडे साहेबांना या इथं अतिशय जबरदस्ती अशी आघाडी आपल्याला इथे भेटेल. इथे आपल्या या पनवेलमध्ये तू शिवसेना असेल, शिवसेना जी उभाटा गट आहे असेल, किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल, आणि त्याचबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, यांनी कधीही पनवेलच्या विकासामध्ये कोणत्याही प्रकारचं योगदान दिलेलं नाही आहे. परंतु नेहमीच या इथे कशा प्रकारे विकासाला इथे पाय घालता येईल, कशा प्रकारे या इथं मग समजा अडथळा आणता येईल याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि तो राग हा नक्कीच समजा या निवडणुकीलाही हे पनवेलकर नक्कीच काढणार. ही सर्व या इथं असलेली गर्दी आणि आजची जी प्रचार फेरी आहे ती पाहता आपल्याला कोणालाही शंका वाटायचं कारण नाही आहे. आणि आप्पा बारणे साहेबांना या इथं अतिशय जबरदस्त असं मताधिक्य भेटणार हे आपल्याला सर्वांनाच या इथे आपल्याला चांगलेच आपल्याला माहिती आहे. माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या भारताचा विकास ज्या पद्धतीने करायला घेतलेला आहे आणि त्यामुळेच आज या इथे सर्व खासदार असतील, या सर्व खासदारांनी आणि त्याचबरोबर भारतीय नागरिकांनी सर्वांनीच माननीय नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी ते उभे राहिलेले आहेत. यंदाच्या वेळी 405 सांता आपल्याला हे खासदार व्हावेत यासाठी सर्वच जण आता झटून कामाला लागलेले आहेत. आणि अशा वेळेला या इथे आपण जी सभा इथं आयोजित केलेली आहे या सभेसाठी आलेले सर्व मान्यवरांचं मी इथे स्वागत करतो, येथेच थांबतो, धन्यवाद. आज या मतदारसंघाचे खासदार म्हणून माननीय आप्पा बारणे साहेब गेली 10 वर्ष काम करतायत आणि गेली 10 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघाचा विकास कसा होईल हाच ध्यास सातत्यानं आप्पा बारणे साहेब यांनी घेतलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी काम केलं आहे ते या आपल्या देशातल्या प्रत्येकाला माहिती आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलं आहे. मला खात्री आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला त्याहीपेक्षा चांगली कामं करायची आहेत. नरेंद्र मोदींनी सांगितलं 10 वर्ष आपण जे पाहिलं तो फक्त एक ट्रेलर होता, खरा पिक्चर अजून या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना निश्चितपणानं अजून काम करायचं आहे. शरदजी, किशोरराव वरती चला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांनाच आपल्या या पनवेल शहरामध्ये सर्वसामान्य जनतेचा कल कुठल्या बाजूने आहे याची कल्पना तर आपल्याला प्रत्येक दिवशी येते आहे. आता आम्ही आंबेडकर पुतळ्यापासून ते आता आपल्या कोळेश्वर चौकापर्यंत आलो, येताना आम्हाला रॅलीमध्ये समोरून जे जे क्रॉस झाले त्या सगळ्यांनी घोषणा दिल्या भारत माता की, आम्ही म्हणालो जय. त्यांनी घोषणा दिल्या की बार, आम्ही म्हणालो 405. लोकांच्या मनामनामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे याची खुणगाड बांधलेली आहे. आपल्याला फक्त त्या लोकांना मतपेटीपर्यंत न्यायचं आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपली जबाबदारी आहे. आपले खासदार आप्पा बारणे साहेब हे ज्यांनी 10 वर्ष चिंचवड आहे, पिंपरी आहे, मावळ आहे, खाली कर्जत, पनवेल, उरण या मतदारसंघाची सेवा केलेली आहे. त्यांचा अहवाल जर आपण तुम्ही आम्ही पाहाल तर निश्चितपणानं तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटेल की खासदार असावा तर आप्पा बारणे साहेबांच्या सारखा असा अभिमान तुम्हाला आम्हाला वाटेल. या ठिकाणी आमदार म्हणून आम्हाला काम करत असताना सातत्यानं पाठबळ देणं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडून कुठला निधी आणायचा असला त्याच्यासाठी आप्पा साहेब आम्हाला मदत करतात. केंद्र सरकारचा निधी असू द्या, राज्य सरकारचा निधी असू द्या, तो आपल्या मावळमध्ये पनवेलमध्ये जास्तीत जास्त कसा मिळेल याच्यासाठी आप्पा सातत्यानं कष्ट घेत आहेत. आज पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उभं राहिलेला आपला हा या ठिकाणी सभामंडप असू द्या, हे आपला या ठिकाणी पलीकडच्या बाजूला निर्माण झालेला सेल्फी पॉईंट असू द्या, या ठिकाणी पलीकडच्या बाजूला कोळेश्वर चौक असू द्या, मी अशी एक एक करत कितीतरी उदाहरणं देऊ शकतो पनवेल महापालिकेच्या माध्यमातून. या सगळ्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास झालाय, होतोय. आणि म्हणून हा विकास जर आपल्याला कायम होताना पाहायचा असेल तर त्याच्यासाठी पुढची 5 वर्ष मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. कारण मोदी साहेब पंतप्रधान होतील, आप्पा खासदार होतील, तेव्हा तर आपल्याला पहिल्यासारखा निधी मिळणार आहे. आणि म्हणून
पहिल्यापेक्षा जास्त निधी जर आपल्याला मिळायचा असला तर एक काम करावं लागेल. काम करणार आपल्याला आपल्या प्रत्येक बूथवरती किमान 200 मतांची आघाडी प्रत्येक बूथवरची घ्यायची आहे, घेणार. आणि ही आघाडी घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक बूथचा प्रत्येक मतदार या मतदारापर्यंत पोहोचायचं आहे. आणि मला खात्री आहे की ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी आहे, त्याचबरोबर मनसे आहे, आर पी आय या प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते या शहरात आहेत. आणि आज आपण तर फक्त केवळ कोळीवाड्यामध्ये या ठिकाणी एकत्र जमलो आहे, पण मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण जर 13 तारखेपर्यंत न थकता पूर्णपणानं झटून या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत जाईल आणि त्या मतदाराला जर मतपेटीपर्यंत आणेल तर 100% प्रत्येक बूथवरती 200 पेक्षा जास्त मतांची आघाडी आपण घेतल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी मतदारापर्यंत जायचं आहे. उन्हाचे दिवस आहेत, मतदानाच्या दिवशी मतदार आपल्याला सांगतील सकाळ नाही, सकाळची कामं आहेत, दुपारच्या वेळेला जातो, कामं उरकली जातो. दुपारच्या वेळेला ऊन निघालं की सांगतील अरे किती ऊन आहे, हे ऊन जरासं कमी झालं की जातो. आपलं मतदान आपण पहिल्या फेरीचं पाहिलं आहे कसं कमी झालं, का कमी झालं, कारण उष्णतेचा तितका मोठा प्रकोप हा आहे. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येक जण जो या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यात पहिली विनंती तर तुम्हाला आहे का सगळ्यात पहिले आपण आपल्या घरातलं झाडून सगळं मतदान सकाळी 7 वाजता 7:30 वाजता आपल्याला मतदान केंद्रावरती घेऊन जायचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या बिल्डिंगमध्ये इथं बिल्डिंग प्रमुख कोण कोण आहेत हात वरती करा. आम्ही बिल्डिंग प्रमुख आहोत. या प्रत्येक बिल्डिंग प्रमुखाची जबाबदारी आहे आपापल्या बिल्डिंगमधलं मतदान हे आपल्याला मतपेटीपर्यंत घेऊन जायचं आहे. मग ते कुठलंही बूथ असू द्या, त्या बूथपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि म्हणून या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी ही या निवडणुकीमध्ये 13 तारखेपर्यंत न थकता काम करायची आहे. आपण पाहतोय आपले पंतप्रधान आपल्याला असे मिळाले वर्षाचे 365 दिवस काम करतात. दिवाळीला सुट्टी घेतात, दिवाळीला मोदीजी सुट्टी घेतात, ते घेत नाहीत, देशाच्या सीमारेषेवर जातात. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेला जातात 9 रात्री पाण्यावरती अमेरिकेमध्ये युरोपमध्ये फिरतात, परत आले की पुन्हा संसदेचं काम चालू होतं ते बघायला जायचं. अशा पद्धतीनं दिवस रात्र न थकता काम करणारा एक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपानं आपल्याला मिळाला आहे. आणि जर नरेंद्र मोदी हे आपल्याला पुन्हा PM पाहिजे असतील तर अप्पा बारणे पुन्हा MP झाले पाहिजे ही आपल्या तुमची माझी प्रत्येकाची जिद्द आहे. आणि याच्यासाठी म्हणून आपण सगळेजण काम करूया. 13 तारखेला आपणची निशाणी धनुष्यबाण, या धनुष्यबाण निशाणीच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करण्यासाठी आपण सारे सज्ज होऊया, इतकंच आवाहन या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. मला एक गोष्टीचा आनंद होतोय, या प्रचाराची सांगता होत असताना प्रचंड जल्लोषामध्ये माझं स्वागत केलं आणि माझ्या विजयी रॅलीची खरं तर सुरुवात या ठिकाणीहून केली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मला आशीर्वाद दिला आणि आज प्रचाराची सुरुवात करत असताना तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, मनसे, RASP अनेक पक्षांची नावं घेता येईल, ते सगळ्या पक्षाचे घटक पक्षाचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर येत असताना गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये रेल्वेच्या माध्यमातून अनेक कामं केली, रस्त्याचं जाळं केंद्र सरकारच्या माध्यमातून तयार करण्याचं काम केलं, केंद्र सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. परंतु सर्वाधिक चांगलं काम केलं असेल माझ्याकडून कुठलं काम झालं असेल तर गेले अनेक वर्ष मी मागणी करत होतो मागच्या राज्य सरकारला, मागच्या मुख्यमंत्र्याला, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये
मावळ तालुक्यामध्ये आई एकविराचं मंदिर आहे आणि अनेक कोळी बांधव त्या मंदिरामध्ये जातात. त्या मंदिराच्या सुधारणासाठी, त्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून मदत करावी या दृष्टिकोनातून मागणी करत होतो. परंतु राज्यामध्ये परिवर्तन झालं, शिंदे साहेबांच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यामध्ये आलं आणि आई एकविरांच्या मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी माननीय शिंदे साहेबांनी पहिल्या प्रथम 69 कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केला. आपण त्याचा एक वेगळा प्रकारचा प्लॅन केला आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये त्याला मंजुरी देखील घेतली. जे भाविक वयस्कर आहे, ज्यांना जाता येत नाही, दिव्यांग आहेत, त्यांना आई एकविराचं दर्शन घेता येत नाही, काहींना डोलीमधून जाता येतं परंतु परिस्थितीनुसार जाता येत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी रोपवेला मंजुरी घेतली आणि उद्या भविष्यामध्ये आई एकविराला जाणारा भाविक हा रोपवेच्या माध्यमातून जाईल. त्याचा एक मास्टर प्लॅन केलेला आहे. वन खात्याची जमीन त्या ठिकाणी असणाऱ्या पार्किंगसाठी आपण मिळवलेली आणि अशा पद्धतीने पुरातत्व विभागाकडून संपूर्ण मंजुरी मिळाल्यानंतर भविष्यामध्ये पुढच्या 1-2 वर्षामध्ये आई एकविराला जाणारा प्रत्येक भाविक, प्रत्येक कोळी बांधव त्याचं दर्शन घेणारा जाणारा त्याला सगळ्या सुविधा देण्याचं काम त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून आणि राज्य सरकार म्हणून तुम्हाला एक चांगल्या प्रकारच्या सुखसोयी मिळतील. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शहरी भाग मोठा येतोय. पनवेल महापालिका आहे, पिंपरी चिंचवड महापालिका आहे. शहरी भागाला सुविधा देण्याचं काम प्रामुख्यानं आपण करत असताना राज्य सरकारचा मोठा निधी त्यामध्ये मिळतो. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाला घर देण्याचं काम असेल, अमृत योजनेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्राला केंद्र सरकारच्या योजना थेटपणे पोहोचवण्याचं काम असेल, याचबरोबर मान्य गडकरींच्या माध्यमातून पनवेल ते उरण JNPT ला जाणाऱ्या मार्गाचं काम देखील केलेलं आहे. आपण या देशातला पहिला समुद्र पूल जो अटल सेतूच्या नावाने आता प्रसिद्ध आहे, त्याचा जवळपास 60-65% भाग हा उरण विधानसभा मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून 22,000 कोटी रुपयाचा एक मोठं पॅकेज, मोठा निधी उपलब्ध करून देण्याचं काम माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केला. आपण मुंबईला जात असाल, मुंबईला जात असताना ट्रॅफिकची समस्या आपल्याला वाशीमध्ये वाशी नाक्यावरती पाहायला मिळते. आता 1 तासाचा अंतर आपलं वेळ वाचण्याचं काम माननीय पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीपणाने केलं. देशातला पहिला 22.5 किलोमीटरचा समुद्र पूल तयार करण्याचं काम माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलं. काँग्रेसच्या राज्यामध्ये याला मंजुरी मिळाली होती परंतु काँग्रेसचं सरकार हे काम करू शकलं नाही. पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपणामुळे हा ब्रिज या ठिकाणी समुद्र पूल आपल्या परिसरामध्ये झालेला आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गंडाळा घाटातील लोणावळापासून खोपोलीला जाणाऱ्या, खालापूरला जाणाऱ्या मार्गावरती मिसिंग लिंकचं काम आता पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि हा मिसिंग लिंक झाल्यानंतर 1/2 तासाचा वेळ वाचेल. घाटामधला सगळा त्रास, पुण्याला जाणारा, कोल्हापूरला जाणारा, सांगलीला जाणारा, या परिसरातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. एक चांगल्या विचाराचं सरकार राज्यामध्ये काम करतंय. केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार एक चांगल्या प्रकारचं काम करतंय. मला स्वतःला अभिमान वाटतोय. गेले 10 वर्ष देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देशभरातून 543 खासदार 140 कोटी जनतेतून निवडले जातात. 140 कोटी जनतेतून निवडले जाणाऱ्या 543 खासदारापैकी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी एक देशाच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारण्यासाठी, सर्वाधिक तुमची बाजू मांडण्यासाठी 1 नंबरला किंवा 2 नंबरला गेले 10 वर्ष सातत्याने राहिलेले. एवढंच नाही,
तर देशाच्या लोकसभेचा सभापती पदी पदापर्यंत मला बसण्याचा मान मिळाला. मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. शहरी भागामध्ये काम करत असताना आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे. या आदिवासी भागामध्ये देखील मला काम करण्याची संधी मिळाली. कर्जतच्या आदिवासी तुंगी भागामध्ये ज्या गावामध्ये कधी स्वातंत्र्यानंतर वीज पोचली नाही, लाईट पोचली नाही, आपण शहरी भागामध्ये राहतो, शहरामध्ये राहणारा नागरिक 5 मिनटं लाईट गेली तर परेश ठाकूर, प्रशांत शेठ ठाकूर यांना लगेच फोन जातो, त्यांच्या पीएला फोन जातो, लाईट आली नाही, पाणी आलं नाही. पण ज्यांनी लाईटच आयुष्यामध्ये बघितली नाही, ज्यांनी रस्ता बघितला नाही, त्या गरीब नागरिकाला, त्या आदिवासी भागातील नागरिकांना लाईट देण्याचं काम, ते भाग्य मला मिळालंय. तेवढं चांगलं काम माझ्याकडून झालं त्याचा सार्थ अभिमान मला वाटतो. त्या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना उद्याच्या कालावधीमध्ये पनवेलचा एअरपोर्ट ज्या ठिकाणी होतोय त्या एअरपोर्टला गती देण्याचं काम या देशाच्या पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. जी 10 गावं विस्थापित झाली त्या विस्थापित झालेल्या नागरिकांना देखील आपण चांगल्या प्रकारचं पॅकेज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचं काम केलंय. कृती समिती जरी बनवली असली तरी देखील रामशेठ ठाकूर आणि प्रशांतजी ठाकूर यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपलं प्रतिनिधित्व करत असताना त्या भागातील ग्रामस्थांना न्याय देण्याची भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी, रामशेठ ठाकूर यांनी घेतली. या देशातला सर्वाधिक मोठा एअरपोर्ट होत असताना या एअरपोर्टला थेटपणे मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं काम देखील होत आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या माध्यमातून पनवेल रेल्वे स्टेशनचा एक वेगळ्या प्रकारचा आपण प्लॅन केलेला आहे. जवळपास चांगलं रेल्वे स्टेशन भविष्यामध्ये होत आहे आणि त्या रेल्वे स्टेशनला थेट मेट्रो जोडण्याचं काम देखील भविष्यामध्ये होत आहे. पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गाचं काम जवळपास 70-80% पूर्ण होत आहे. कर्जत ते लोणावळा मार्ग म्हणजे मार्ग वाढवण्याच्या संदर्भामध्ये त्याचा DPRला आता मी मंजुरी देण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करतो आहे. लोणावळा ते पनवेल पुणे या रेल्वे मार्गाचा मंजुरी केंद्र आणि राज्य सरकारने दिली. राज्य सरकारचा 50% हिस्सा जो 2,500 कोटी रुपये येत होता त्याला गेल्या बजेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर उद्या थेट पनवेल ते पुणे थेट रेल्वे सेवा देखील चालू होईल. या मतदारसंघाला जोडणारा हा नवीन मार्ग रेल्वेचा देखील होईल. हे केवळ घोषणा नाही, निवडणुकीच्या माध्यमातून याच्यावरती आपण काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये या भागातील नागरिकांना जे लोकलनी प्रवास करतात त्या लोकलनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील सुविधा देण्याचं काम केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या माध्यमातून करत आहे. शेवट काम करणारं सरकार आहे देशामध्ये. गेले 10 वर्षामध्ये रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याच्या बाबतीमध्ये असेल, रेल्वेचं जाळं निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये असेल, माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं प्रभावी काम करत आहे. गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये गेल्या स्वातंत्र्याच्या नंतर जेवढे रस्ते झाले नाही तेवढे रस्ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आपण जाता केदारनाथ बद्रीनाथला गेला असेल, अतिशय दुर्गम भागामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आपण या सगळ्या समृद्धी मार्गाच्या बाबतीमध्ये ऐकलं असेल, नागपूरला थेट जोडणारा मुंबईवरून समृद्धी मार्ग, तो मार्ग या पनवेलच्या नगरीमध्ये येऊन उद्या गोव्याच्या मार्गाला जोडला जाईल आणि या संपूर्ण परिसरामध्ये एक वेगळा मार्ग त्या माध्यमातून होतो आहे. नागरिकांना त्याच्या सुविधा देखील प्राप्त करण्याचं काम होतं आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्य गरीब माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाने केलेलं आहे. आज देशामध्ये कुणाला जरी विचारलं, सर्वसामान्य माणसाला विचारलं, कुणाचं सरकार येणार आहे, ते सांगतात मोदीजीचं सरकार येणार आहे. सर्वसामान्य माणसाला विचारलं कोण पंतप्रधान होणार आहे, ते सांगतात मोदीजी पंतप्रधान होणार आहे. विरोधी पक्षाकडं पंतप्रधानाचं नाव नाही, त्यांच्याकडं चेहरा नाही, त्यांच्याकडं काम नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, या भागातील मतदाराला आव्हान करतो, आपलं मत वाया घालू नका. आपल्या समोरचे जे उमेदवार आहे कोणी परिचित नाही. मी तुम्हाला सांगतो 100% मी निवडून येणार आहे, मी भविष्यकार नाही, परंतु मी 2014-2019 निवडणुकीमध्ये पनवेलकरांना सांगितलं होतं की ज्यावेळेस निकाल लागेल तर निकालामध्ये चित्र वेगळं होईल, मी निवडून 100% येणार आहे. पुणे आणि रायगडला जोडणारा 2 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आताची परिस्थिती फार वेगळी.
साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहे. साई विधानसभा मतदारसंघामध्ये मोदीजींना मानणारा मोठा मतदार आहे. आणि या मतदारसंघामध्ये गेल्या 5-10 वर्षामध्ये महायुतीचे जेवढे आमदार आहेत त्यांनी केलेलं काम तुमच्या डोळ्यापुढे माननीय प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या पनवेल शहरामध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून असेल शिडकोच्या माध्यमातून असेल एक चांगल्या प्रकारचं काम झाले. प्रलंबित प्रश्न आहेत सगळे काही सुटले गेले नाही सगळे काही मार्गे लागले गेले नाही पण तो सरकार आमचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण नक्कीच करू. जो भाग शिडकोच्या माध्यमातून पनवेल महापालिकेमध्ये आला त्याचे देखील काही प्रश्न आहे. मी तुम्हाला खात्री देतो येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशांत शेटच्या निवडणुकीच्या पूर्वी या शहरातील पाण्याचा प्रश्न या शहरातील शिडको आणि पनवेल शहरातील मिळकत कराचा प्रश्न शास्ती कराचा प्रश्न तो सोडवण्याचं काम लोकप्रतिनिधी आम्ही करू नक्कीच तुम्हाला आश्वासन देतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं बराच वेळ झाला आहे या ठिकाणी उपस्थित राहिला. सकाळी जवळपास 9:30 आम्ही रॅलीने सुरुवात केली आणि रॅलीने सुरुवात करत असताना आता जवळपास 10:05 कमी मी 2-3 मिनटं बोलून माझं भाषण संपवणार. मी जवळपास सकाळी प्रशांत शेठ 6 उठलोय रात्री 2 झोपलो असेल. मी बाळासाहेबांना सांगितलं की 2 झोपून मी 6 रात्री आम्ही पुरण विधानसभा मतदारसंघामध्ये महेशजी बालदी आमदार आणि प्रशांतजी ठाकूर आम्ही सगळ्यांनी शेवटची सभा रात्री 10 आपण संपवली आणि 10 संपवल्यानंतर मी रात्री 12:15 घरी गेलो आणि परत सकाळी उठून परत या ठिकाणी आलो. मी या 10 वर्षामध्ये माझं पनवेलला कार्यालय आपल्याला सगळ्यांना माहिती पनवेलमध्येच आहे प्रत्येक नागरिकांना भेटण्याचं काम करतो. समोरच्या उमेदवाराकडे दाखवण्यासारखं काय नाही. तो उमेदवार आल्यानंतर त्याला विचारा की गेले अनेक वर्ष तुम्ही सांगता राजकारणामध्ये असलेले की 4 फक्त तुम्ही महत्त्वाची केलेली तुमच्या कारकिर्दीमध्ये ज्या भागातून तुम्ही निवडून येता त्या भागातली 4 तुम्ही सांगा एवढं त्यांना फक्त त्यांना विचारा. माझा तुम्ही विकास पर्व अहवाल पहा माझं परिचय पत्रक पहा आणि त्या परिचय पत्रकातून गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघातल्या साई विधानसभा मतदारसंघामध्ये केलेले काम पहा. केंद्र सरकारच्या अनेक योजना राज्य सरकारच्या मी मार्गी लावलेली कामं फक्त मी केलेली कामं त्यामध्ये टाकलेले म्हणजे या परिसरातले आमदार असतील या परिसरातील लोकप्रतिनिधी असतील त्यांची कामं तर आणखी वेगळी कामं आहेत. आणि म्हणून काम करणारे सरकार आहे. केंद्रामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रामध्ये आपल्या विचाराचं सरकार येणार आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान होणार आहे. आणि नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होत असताना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरामध्ये पुन्हा एकदा संधी देण्याची विनंती मी करतो. गेले 10 तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना निस्वार्थीपणे या परिसरामध्ये मी काम केलेलं आहे आणि काम करत असताना माणसं जोडण्याचं काम केले माणसं तोडण्याचं काम केलेलं आहे. माझ्या आयुष्यातली ही 9 निवडणूक आहे. 5 महापालिकेच्या मी लढलो एकही निवडणूक पराजित झालो नाही. विधानसभेची 1 2 लोकसभेच्या आणि ही 3 निवडणूक माझी लोकसभेची. मी 9 निवडणूक लढवत असताना गेल्या 30 माणसं जोडण्याचं काम केले माणसं तोडण्याचं काम केलं नाही. आणि म्हणून जर ज्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला मतदान केलं तर मला 9 वेळा निवडून दिलं नसतं लोकांनी. आणि म्हणून आयुष्यामध्ये माणसं जोडून माणसाला न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे. येत्या 13 मतदान आहे. ऊन प्रचंड आहे आणि उन्हामध्ये दुपारच्या वेळेमध्ये कदाचित नागरिक बाहेर निघणार नाही. आपण सकाळी लवकर उठून मतदान करा. हा लोकशाहीचा उत्सव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरामध्ये जेवढे सरकारं झाली त्याच्यात उत्तम काम केलेलं देशाची प्रतिमा जागतिक पातळीवरती उंचवण्याचं काम ज्यांनी केलं ते देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी ते पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी येत्या 13 आपण धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.